नमस्कार मित्रों, आपण पाहत आहे टेक्नोडिजर यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आजचा अपडेट शासन निर्णय। राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे की जे निवृत्तीवेतनधारक 6व्या वेतन आयोगानुसार पेन्शन घेत आहेत, या सर्व पेन्शनधारकांसाठी महागाई भत्त्यामध्ये वाढ झालेली आहे। मित्रांनो, किती वाढ झाली आहे तर तब्बल 23% वाढ पेन्शनधारकांना झालेली आहे। मग हे कोणते पेन्शनधारक आहेत आणि कोणकोणत्या पेन्शनधारकांना आणि कुठल्या कुठल्या विभागांना सदर शासनाने लागू आहे याबाबत आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, चला तर सुरुवात करूया। शासन निर्णय अशा प्रकारे आहे, असुधारित वेतन श्रेणीत म्हणजेच 6व्या वेतन आयोगानुसार निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन घेणारे जे निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना दिनांक 1 जुलै 2021 पासून 189% महागाई वाढ देण्याबाबत, या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट आहे की 1 जुलै 2021 पासून 189% महागाई वाढ देण्याबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभाग। आता ही 189 महागाई टक्के जी वाढ आहे ती कुठल्या निवृत्तीवेतनधारकांसाठी आहे ते पहा आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, कारण त्यासाठी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा। आता शासन निर्णय या ठिकाणी दिलेला आहे की 6व्या वेतन आयोगानुसार किंवा असुधारित वेतन श्रेणी जे निवृत्तीवेतनधारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारक 1 जुलै 2021 पासून जो महागाई वाढ आहे ती वाढ 164 वरून 189 वर करण्याचा विचार किंवा करण्यात यावा अशा प्रकारचा शासनानं निर्णय दिलेला आहे। या वाढीमध्ये 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 महागाईचा वाढीचा समावेश आहे। परंतु 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 पर्यंत महागाईचा दर हा 164 राहील, याच्यामध्ये वाढ होणार नाही। आणि जी 164 वरून 189 जी महागाई केलेली आहे ही वाढ प्रत्यक्षात आपल्याला 1 ऑक्टोबर 2021 पासून म्हणजे ऑक्टोबरच्या निवृत्तीवेतनामध्ये रोखीने देण्यात येणार आहे। आणि आता जो फरक आहे की आपल्याला 189% महागाई 1 जुलैपासून लागू झाली आहे आणि जुलै ऑगस्ट सप्टेंबर या 3 महिन्यांचा थकबाकी आहे महागाईची, त्याच्या बाबतीत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येणार आहे। आता या प्रत्येक वैयक्तिक प्रकरणी जर देय होणारी जी महागाई वाढीची परगणना हे करण्याची जबाबदारी आहे ती मुंबई कोषागार अधिकारी यांचीच राहील। म्हणजे यथास्थिती आहे ज्यांच्याकडे ज्या अधिकाराखाली ही प्रकरणं आहेत त्यांच्याच अधिकारातील राहतील। आणि शासन या ठिकाणी असाही आदेश देत आहे की आता पहा, महत्वाचा आदेश आहे की कुठल्या कुठल्या विभागांना लागू आहे तर पहा, मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्था, अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषी कृषीधर विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये, यामधील जे सर्व कर्मचारी निवृत्तीवेतन किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारक आहेत यांना शासन निर्णय लागू राहील। त्याचबरोबर जिल्हा परिषदा पंचायत समिती अधिनियमानुसार या ठिकाणी जिल्हा परिषदांचे कर्मचारी निवृत्तीवेतन घेत आहेत किंवा कुटुंब निवृत्तीवेतन घेत आहेत यांनाही लागू राहणार नाही। आता या संबंधीचा जो खर्च आहे तो खर्च या ठिकाणी अर्थसंकल्पीय लेखाशीर्षकाखाली ज्या ठिकाणी टाकण्यात येतो की निवृत्तीवेतनधारकांचे निवृत्तीवेतन काढताना त्याच लेखाशीर्षकाखाली टाकण्यात यावा असा आदेश दिलेला आहे। आणि आता या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट की शासनाने वेळोवेळी मंजूर केलेल्या निवृत्तीवेतनावरील महागाई वाढ देण्याचे सध्या अस्तित्वात असलेले सर्व आदेश योग्य त्या फेरफारासह आता मंजूर केलेल्या महागाई वाढीस देखील लागू राहतील। अशा प्रकारचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेला आहे की जे असुधारित वेतन श्रेणीत म्हणजे 6व्या वेतन आयोगानुसार निवृत्तीवेतन व कुटुंब निवृत्तीवेतन घेत आहेत अशा सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीधारकांना 1 जुलै 2021 पासून 189% महागाई वाढ देण्याचा शासन निर्णय या ठिकाणी झालेला आहे। त्यामुळे दिवाळीच्या अगोदर सर्व पेन्शनधारकांना 189% महागाई वाढ देणार। तसं पाहिलं तर या कर्मचाऱ्यांवरती अन्याय आहे की त्यांना अजून 7वा वेतन आयोग लागू झालेला नाही आहे। ज्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतनधारकांना 6व्या वेतन आयोगानुसारच पेन्शन मिळत आहे त्यांच्यासाठी हा 7 ऑक्टोबर 2021 जी आर आहे। मित्रांनो, आपला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि काही सूचना असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा।